केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण लसीकरण कार्यक्रमाची सुरुवात मोर्शी तालुक्यात बुलढाणा गोडाऊन येथील गोरक्षण येथे 11 सप्टेंबर रोजी सुरुवात करण्यात आली. त्यावेळी गोरक्षणमधील प्रत्येक गायीला 12 अंकी आधार नंबर टॅग करण्यात व लसीकरण सुद्धा करण्यात आला. त्यावेळी भाजपा नगरसेवक नितीन राऊत, नगरसेवक हर्षल चौधरी, नगरसेवक मनोहर शेंडे, समाजसेवक ब्रह्मानंद देशमुख, डॉक्टर चंद्रशेखर गिरी, डॉक्टर पंकज भोपसे, डॉक्टर पृथ्वीराज बिसंद्रे, गजानन पकडे, रविभाऊ काळमेघ, बुलढाणा शाखा व्यवस्थापक अमोल गुलवाडे, गोदाम व्यवस्थापक अमोल चौखंडे उपस्थित होते. आज श्री गोरक्षण मोर्शी येथे पशुसंवर्धन खात्यामार्फत राष्ट्रीय कृषी रोग नियंत्रण या अंतर्गत लाळ्या खुरकत रोगाचे लसीकरण कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये नितीन राऊत यांनी त्यांच्या प्रयत्नाने हा आपण मोर्शीतला म्हणजे प्रारंभ मोर्शीमधून इथून करत आहोत. इथे जवळजवळ 170 जनावर आहेत. या जनावरांना लाळखुरकतची लस सोबतच प्रत्येक जनावरांना आपण इयर टॅग लावत आहोत. त्या इयर टॅगचं महत्त्व असं आहे की जसा आपला माणसाचा आधार कार्ड आहे तसा हा 12 डिजिट नंबर आकडा असून आपल्या जनावराला त्याची सर्व माहिती कम्प्युटरमध्ये इनाप पोर्टलवर आपण एंटर करणार आहोत. तसेच बाकी सर्व पशुपालकांनी आपले जसं इथं आपण उद्घाटनपर कार्यक्रम हा घेण्यात आलेला आहे याच्यानंतर पूर्ण मोर्शीमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी आपले जनावर टॅग आणि लाळखुरकतचे रोगाचे लसीकरण करून घेण्यात यावे असे पशुसंवर्धन खात्यामार्फत सहाय्यक आयुक्त डॉक्टर सी जी गिरी आपणाला शेतकऱ्यांना आवाहन करत आहोत. आज या ठिकाणी लसीकरणाचा कार्यक्रम आणि टॅगिंग कार्यक्रम प्रत्येक जनावरासाठी केंद्र शासनाच्या सहाय्याने ही योजना या ठिकाणी राबवण्यात येत आहे. आणि आज या ठिकाणी मोर्शी तालुक्यातील सर्वात प्रथम श्री गोरक्षण संस्था मोर्शी येथे हा उद्घाटनाचा कार्यक्रम इथून मोर्शी तालुक्याची सुरुवात झालेली आहे. मी सर्व शेतकऱ्यांना आणि मोर्शी तालुक्यातल्या सर्व गोपालन करणाऱ्या सर्व लोकांना आवाहन करतो की त्यांनी आपल्या जनावरांना लसीकरण व टॅगिंग हे करून घ्यावे जेणेकरून आपल्या जनावराची ओळख हे कायमस्वरूपी या ठिकाणी केल्या जाईल आणि आपले जनावर जर कोणी ठिकाणी जर हरवले तर त्याची ओळख आपल्याला लवकरात लवकर पटेल आणि चोरीचे प्रमाण जे या आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढलेले आहे ते थांबण्यासाठी आपल्याला मदत होईल. म्हणून पुन्हा सर्व शेतकरी व गोपालन करणाऱ्या लोकांना जनतेला मी आवाहन करतो की त्यांनी ही खुरीची लस आणि टॅगिंग हे करून घ्यावे एवढीच या प्रसंगी मी आवाहन करतो. संजय गाडपवारसह दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी.